पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा ऋण क्रमांक 1 अमृत महोत्सव दिवस झाला उत्स्फूर्तपणे साजरा। लांजा श्री दीपक मांडवकर। क्षण अमृताचा। लांजा तालुक्यातील ऋणगाव तसे प्रख्यात आहे, पण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर आहे अशी प्रार्थना म्हणून शाळेत जाणारे माझे बालपण आज प्रौढत्वाकडे आले आहे। पण त्या आधीपासून उभी असणारी माझी शाळा आज अमृत महोत्सवी झाली, म्हणजेच 75 वर्षाची झाली। या 75 वर्षाच्या कालखंडात ऋणगावाला सुशिक्षित सुविचारी बनवत प्रगती साधण्यात या शाळेने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली, किंबहुना खूप मोठं योगदान दिलेले आहे। आज याच आमच्या शाळेकडे वळून पाहताना हिच्या मातृतुल्य सहवासातील अनेक आठवणी मनात रुंजी घालतात। या शाळेच्या माध्यमातून आमची घडवणूक करण्यात देव झालेला इथला शिक्षक वर्ग आजही जीवनाच्या प्रत्येक वळणावर मार्गदाता ठरत असतो। ज्ञान, कला, कौशल्य, क्रीडा इत्यादी अनेक जीवनावश्यक क्षेत्रात इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला यशांकित करणारी ही मातीची शाळा अन मातीतला गुरुजन वर्ग विश्व पसारात प्रगतीची पाहुले टाकण्याचे बळ देता झाला। इथे शिकून गेलेले अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं कर्तृत्व दाखवत आहेत, मागून येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरत आहेत। अनेक पिढ्या इथे घडल्या वाढल्या, हिच्या अंगा खांद्यावर खेळल्या। ऋणातल्या प्रत्येकासाठी ही शाळा नव्हतीच मुळी, हा तर एक परिवार होता आहे। त्या मागील आठवणीत रमताना आधीच्या पिढीकडून चर्चेत असलेले शिक्षक म्हणजेच कोळेंडे गुरुजी, ज्यांनी शाळेचे रुपडे अंतर्बाह्य बदलण्यात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे। त्यानंतर माझ्या स्मृती मंदिरात देव ठरलेले अनेक शिक्षक, यामध्ये आमच्या वेळेचे कदम सर, पवार सर, साळुंके सर, लांजेकर सर, जोशी सर, केरकर सर, कोळंबेकर सर, पटेल सर, सनगरे सर, सर पोद्दार गुरुजी, नेरुळकर सर, परबबाई इत्यादींनी प्रत्येक काळातील गुरुजनांनी आम्हाला शिक्षणाचे अमृत पाजत सुशिक्षित सुविचारीच नव्हे तर समृद्ध देखील केले। इथेच गावात मिळेल त्या घरात, उपलब्ध असेल त्या सोयीत राहत शिक्षकांनी ज्ञान देण्यात कुठेही कुचराई केली नाही। ऋण गावाच्या मागील 75 वर्षाच्या वाटचालीत गावाच्या प्रगतीला विकासाला गती देणारे हे ज्ञान भांडार मंदिर आणि तिथे झटणारे शिक्षक आम्हाला देव भासतात। आमच्यातील कलाकौशल्याची पारख करून त्याला व्यासपीठ देऊन जगाच्या मंचावर यशाची चव चाखायला लावणारी ही आमची खेड्यातली शाळा शहरांच्या वलयांकित कर्तृत्व घडवण्याच्या स्पर्धेत कुठेही कमी नाही। उलट इथल्या मातीच्या भिंती, जमीन हिने नेहमीच उत्तम संस्कार देत आकाशाला गवसणी घालतानाच पाय जमिनीवर ठेवण्याची जाणीव दिली। आज या शाळेच्या इमारतीकडे पाहताना ही शाळा मायबाप, ग्रामदेवता, मंदिर भासते आणि नकळत हात जोडले जातात। खऱ्या अर्थाने देव असणारी ही शाळा आमच्या सर्वांचे आयुष्य, भविष्य उज्ज्वल करती झाली, इथला गुरुजन वर्ग मार्गदाता झाला। आज अमृत महोत्सव साजरा करताना इथल्या अमृतमय क्षणांची उजळणी तर होतेच, मात्र गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी या शाळेचे अनन्यसाधारण महत्त्वही लक्षात येते। ही शाळा अन गावाची जडणघडण होतच राहील, इथून विश्वविजेत्यांची फौज बाहेर पडत राहील, प्रगतीचे पंख मिळून नाव पहिलं तरी होईल, होत राहो हीच सदिच्छा। सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। क्षण अमृताचा। शब्दांकन श्री राजन सुर्वे। वृत्त निवेदन नीलिमा झिंझे।